वेलकम टू द सपना झोम स्क्रीन चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण येत्या 9वीचा गणित भाग 1चा 5वा धडा, 2 चलातील रेषीय समीकरणे याच्यातील संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील प्रश्न दुसऱ्यातलं 5वा गणित सोडवणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गणित सोडवून दाखवलेत आणि सेपरेट सेपरेट व्हिडिओ केल्या प्रत्येक गणितासाठी. तर आता हे गणित बघूया आपण. एक्स वजा 2y बरोबर ऋण 2 आणि एक्स अधिक 2y बरोबर 10. पहिली पायरी काय असते? तर आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये म्हणजे उकल काढायचे, म्हणजे आपल्या एक्स आणि वायची किंमत काढायची. तर आधी आपल्याला समीकरणांना नाव नंबर द्यावे लागतील. म्हणजे इथे लिहू आपण एक्स वजा 2y बरोबर -2, ह्याला आपण समीकरण 1 म्हणू, आणि एक्स अधिक 2y बरोबर 10, याला आपण समीकरण 2 म्हणू. आता काय करायचं असतं की या समीकरणाची बेरीज वजाबाकी करायची, आणि असं करताना एखादं पद हे कट झालं पाहिजे. तर इथे बघा, आपल्याला सहगुणक बघावे लागतील. तर इथे गडबड कशी बघा, इथे एक्सचा सहगुणक काय आहे, 1-1 आहे, आणि वायचा सहगुणक आहे 2-2 आहे. चिन्ह बदललेलं आहे, म्हणजे आपण जर बेरीज केली तर 2y पद कट होईल आणि वजाबाकी केली तर एक्सचं पद कट होईल. ओके, तर आपण कोणतीही क्रिया करू शकतो आणि आपण एक्स किंवा वायची किंमत मिळू शकतो. तर मग आता मी इथे लिहितो समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. ओके, बेरीज केल्यानंतर काय होणार बघा. एक्स वजा 2y बरोबर -2 आणि एक्स अधिक 2y बरोबर 10. ओके, बेरीज केली. मग बघा, 2y कट झाले, इथे झाले 2x बरोबर 10 2 केले, किती उरतात? 8. म्हणजेच एक्स बरोबर किती होणार? 4, कारण हा 2 गुणाकार आहे, त्या पलीकडे गेला, भागाकारात गेला. मग 4, 2 ने 8 भागल्यावर 4 भाग लागतो की नाही. एक्स बरोबर 4 ही आपल्याला एक्सची उकल भेटली. आपल्याला आता वायची किंमत काढायची. ओके, मग काय करायचं? तर एक्सची किंमत आपण समीकरणामध्ये ठेवायची, कुठेही, कोणत्याही समीकरणामध्ये, म्हणजे 1 मध्ये ठेवू किंवा 2 ठेवू मध्ये ठेवू. मग इथे लिहू एक्स बरोबर 4 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू आपण. ओके, 2 मध्ये ठेवू. ओके, मग समीकरण 2 काय बघा, एक्स अधिक 2y बरोबर 10, म्हणजेच 4 ही एक्सची किंमत आहे. ओके, मग बरोबर 10. मग आता सांगा, 4 इथे बेरीज येतात, पलीकडे गेले वजा बाकी. तर 2y बरोबर काय येतात? 10 वजा 4. 10 वजा 4 उत्तर किती येतं? 6. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. मग 2 पलीकडे गेले तर काय होणार? ते 6 भाग जाणार, म्हणजे वाय बरोबर किती येणार? 3. ओके, मग वाय बरोबर आपल्याला 3 ही किंमत भेटली, एक्स बरोबर 4, म्हणजे आपल्याला समीकरणाची उकल आपल्याला सापडलेली आहे. समीकरणाची उकल काय? मग इथे लिहायचं 4 आणि 3 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. ओके मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना झोम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.